हाय फ्रेंड्स, नमस्कार। नॅचरल्स पार्कमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खूप दिवसांनी भेटतोय आणि खूप दिवसांनी बोलतोय। माझे ब्लॉग्स तर रोज येतच असतात, पण कसं होतं, आता गणपती होते, खूप दगदग होती, खूप धावपळ होती, तर गणपतीमध्ये जे जे रेग्युलर होत होतं घरी, सासरी, माहेरी, ते सगळे मी ब्लॉग्स टाकलेले आहेत गणपती बाप्पाचे, तर नक्की बघा ते पण ब्लॉग्स। आणि आज मी एका खूप महत्त्वाच्या रिक्वेस्टेड अशा गोष्टीवरती व्हिडिओ बनवणार आहे, तो म्हणजे हेअर कलरवरती। काय मला असं वाटलं, मला भरपूर जणांनी रिक्वेस्ट केली होती की ताई हेअर कलरचं दाखव, कारण आता भरपूर जणांना हेअरचा हा ग्रे हेअरचं खूप प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले। तर चला बघूया की कसा मी हेअर कलर करते घरच्या घरी। तर हेअर कलरसाठी मी यूज करते हे लॉरियलचं, माजीरेलचं कलर येतात हे। हे तुम्हाला आता उलटं दिसतंय, मी तुम्हाला पूर्ण सगळं गोष्टी दाखवते की काय काय लागतं याच्यासाठी। हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्हाला एकदाच ह्या गोष्टी, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत कलर आणि हे तुम्हाला डेव्हलपर घ्यावं लागेल, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, एकदाच घ्यावं लागेल, नंतर तुम्हाला ते पूर्ण लाईफटाईम यूजमध्ये पडेल। त्यामुळे हे माझीरेचा हा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, मी काही सगळ्यामध्ये स्पॉन्सर किंवा ॲडव्हर्टायझिंग वगैरे काहीच करत नाही आहे। जे मी जेन्युअनली प्रोडक्ट यूज करते आणि मला खरंच खूप चांगला इफेक्ट वाटतो ह्याचा, तुम्ही कुठल्याही मोठ्या पार्लरमध्ये जरी जाल हेअर कलर करण्यासाठी तरी हाच कलर वापरला जातो, ते आपल्याला सांगत नाहीत की ते कुठला कलर यूज करतात, पण माझीरेलचाच कलर मोस्ट ऑफ यूज केला जातो। आणि ह्याची प्राईस बघा, याची प्राईज आहे 310 रुपये, या ट्यूबची प्राईज आहे। तुमच्या केसांच्या व्हॉल्यूमनुसार किंवा केसांच्या लेंथनुसार तुम्ही ही ट्यूब यूज करू शकता। आता माझ्या केसांसाठी अर्धी तरी ट्यूब मिनिमम एका वेळेला लागते, तर एका ट्यूबमध्ये मला दोनदा मी कलर यूज करू शकते। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये असं हे 20% व्हॉल्यूमचं डेव्हलपर मिळतं, हे डेव्हलपरची बॉटल ही एवढी एकदा घेतली ना तुम्ही, ही किती प्राईज आहे याची, एक सेकंड मी तुम्हाला सांगते। याच्यावर सध्या प्राईस दिलेली नाही आहे, पण हे पण मॅक्झिमम 200-300 पर्यंत असेल। आणि हे डेव्हलपर म्हणजे तुम्ही जवळपास एक वर्ष वापरू शकता, हे खूप जास्त लागत नाही। जेवढी क्वांटिटी आपण ट्यूबची घेतो तेवढेच हे घालावं लागतं, तर त्यामुळे हे काही जास्त लागत नाही। तर हाच कलर जर तुम्ही पार्लरमध्ये करायला जाणार तर ह्याचे 1.5 ते 2 हजार रुपये ते लोक चार्ज करतात एका वेळेचे, आणि त्याच्यामध्ये ते किती ट्यूब यूज करतात, काय करतात, ते आपल्याला माहीत पण नसतं। तर त्यामुळे बेटर आहे की आपण हे घरीच आणून जर केलं तर आपल्याला खूप म्हणजे इफेक्टिव्ह पण आहे आणि खूप पैसे पण आपले वाचतील। तर ह्याला काय काय सबसिडरी प्रोडक्ट्स लागतात ते मी तुम्हाला दाखवते। चला हे बघा, हे जे मी तुम्हाला दाखवलं हे डेव्हलपर आहे, 20 व्हॉल्यूम असतो या डेव्हलपरचा, लॉरियलचंच आहे हे, ह्याच्यावर प्राईस दिलेली नाही आहे। हे बघा 2020 ते 2023 पर्यंत ह्याची एक्सपायरी आहे, तेवढ्यापर्यंत ते यूज होतं आपल्याला। हे 495 ml, हे पण भरपूर होतं, भरपूर पुरतं आपल्याला। त्यानंतर ही बघा, ही माझीरेलची ट्यूब आहे, लॉरियलचीच ट्यूब आहे ही, 4 नंबर मी यूज करते। हा नॅचरल ब्राऊन कलर आहे, ब्लॅक ब्राऊन कलरचा, म्हणजे खूप जास्त डार्क पण नाही आणि लाईट पण नाही असं कलर आहे। खूप एकदम पण लाईट कलर जर चूज कराल तर ग्रे हेअर्स लवकर दिसतील, थोडासा डार्क कलर घ्यायचा आपल्या केसांच्या टोनपेक्षा। हा प्रोफेशनल कलर आहे, बघा प्रोफेशनल कलरिंग क्रीम आहे ही, आणि ह्याने खरंच केस खूप छान स्मूथ आणि मस्त शायनी पण होतात, केस अजिबात ड्राय होत नाही। तर ह्या माझ्याकडे ही मागच्या वेळेला मी आणलेली त्यातली अर्धी ट्यूब आहे, आणि ही मी एक्स्ट्रा आणून ठेवते नेहमी, तर अशा ट्यूब ठेवलेल्या आहेत। त्यानंतर अशा क्लिप्स मिळतात, हे क्लिप्स असे बघा असे ओपन होतात हे क्लिप्स, तर हे क्लिप्स पण घ्यायचे आहेत, म्हणजे केसांना असे लावताना मी जेव्हा लावेन ना तेव्हा तुम्हाला दाखवेन, तर असे 2 ते 3 क्लिप्स घेऊन ठेवायचे कलर करण्यासाठी। त्यानंतर असे मी हे ब्रश घेतले आहेत 2, एक छोटा घेतला आहे आणि एक असा मोठा घेतला आहे, म्हणजे जो पण ॲप्लिकेबल आहे, तर मिस्टरांना पण लावते कलर, तर त्यांच्या केसांना छोटा लागतो, तर त्यासाठी हा एक छोटा पण मी घेऊन ठेवला आहे। आणि त्यानंतर ही टेलकोम बोलतात ह्याला, ही सेक्शन काढण्यासाठी लागते, तर ही पण खूप उपयोग म्हणजे गरजेची आहे कलर करण्यासाठी, तर ही पण घेऊन ठेवायची। आपण इव्हन स्ट्रेटनिंग पण करतो ना, स्ट्रेटनिंग करताना पण ही कोंब खूप कामात येते, तर ही एक कोंब घेऊन ठेवायची। त्यानंतर असे हे हँड ग्लोव्ज येतात, 10 रुपयाला एक जोडी येते, तर हे हँड ग्लोव्ज घेऊन ठेवायचे, कारण हेअर असे अशा प्रकारचे हेअर कलर्स कदाचित कोणाकोणाची स्किन सेन्सिटिव्ह असते किंवा काही अलर्जी असतात, तर त्यासाठी हे असे घेऊन ठेवायचे। कलर करताना हे नेहमी यूज करायचे, कारण आपण कलर करेपर्यंत खूप टाइम जातो, तर तोपर्यंत आपल्या स्किनला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून हे घेऊन ठेवायचे। त्यानंतर असं हे कलर नेहमी प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बाऊलमध्येच करायचं, बाकी स्टील, ॲल्युमिनियम अशा कुठल्याही याच्यामध्ये, धातूच्या याच्यामध्ये ते मिक्सिंग करायचं नाही, प्लास्टिक सगळ्यांकडेच अवेलेबल असतं, त्यामुळे बेटर असेल की प्लास्टिकचंच कंटेनर यूज करा। तर चला मी तुम्हाला दाखवते ते की कसं हेअर कलर करायचा। तर असे मी पहिले हँड ग्लव्स घालून घेतलेत, त्यानंतर ट्यूब याच्यामध्ये कंटेनरमध्ये काढून घ्यायची, ट्यूब कधी पण प्रेस करताना असं मागून प्रेस करत जायचं, म्हणजे जेवढी पण मॅक्झिमम सगळी ट्यूब आपल्याला वापरायला मिळते। हे बघा अशा कलरची ट्यूब असते, कलर नंतर त्याचा हळूहळू चेंज होतो मिक्स केल्यानंतर। तर अशी ट्यूब मी याच्यामध्ये काढून घेतले, बघा एवढी क्वांटिटी घेतले, कधी पण असं डेव्हलपर हलवून घ्यायचं घ्यायच्या आधी, आणि त्यानंतर जेवढी क्वांटिटी ट्यूबची घेतली आहे
आता माझ्या केसांचा वॉल्यूम जास्त आहे म्हणून मला कलर जास्त लागतो, तर जेवढी क्वांटिटी घेतली तेवढीच क्वांटिटी डेव्हलपरची घ्यायची आपण. ह्याच्याने केस ना म्हणजे स्मूथ होतात डेव्हलपरने, तर मग त्यानंतर हे असं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण दोन्ही खूप छान एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं, त्यानंतर त्याचा कलर पण हळूहळू चेंज होतो जसं जसं आपण मिक्स करतो. हे बघायचा कलर भरपूर प्रमाणात चेंज झाला आहे. अजून थोड्या वेळाने आणखीन कलर डार्क डार्क होत जातो त्याचा कलरचा. तर हे लगेच यूज करायचं आहे. चला मी दाखवते तुम्हाला कसं केसांना अप्लाय करायचं आहे. तर असं म्हणजे आपण हे लावण्याच्या आधी, क्रीम लावण्याच्या आधी केस कधी पण पूर्ण मस्त वॉश केलेले असावे. आणि असं या जी कोमटेल टेलकोम असते त्याच्याने असे सेक्शन करून घ्यायचे कधी पण केसांचे, म्हणजे लावण्यासाठी आपल्याला खूप बरं पडतं. हे एक म्हणजे मधला सेक्शन केला आहे मी एक, त्यानंतर अर्धे केस एक साईड एक पार्ट केला आहे आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये पण दोन पार्ट केले आहेत. म्हणजे पुढे जिथे क्राऊन एरियामध्ये जास्त केस व्हाईट असतात तिथे जास्त ॲप्लिकेशनची गरज असते. मागच्या केसांना एवढं जास्त लावलं नाही तरी चालतं, ते ॲडजस्ट होऊन जातात. तर बघा असं मी जे बॅक साईडचे केस आहेत त्यांना पहिले क्लब करून ठेवलं आहे आणि फ्रंट केसांना पहिले मी असं ॲप्लिकेशन करते. तर हे ॲप्लिकेशन करताना पण असं सेक्शन वाईज ॲप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे सगळ्या केसांना व्यवस्थित लागतो कलर. आणि ह्या टेलकोमच्या मदतीने पूर्ण केसांना असं छान विंचरत जायचं आहे. मग तसं त्याच्यामुळे काय होतं की कलर सगळ्या केसांना मिक्स होतो, मर्ज होतो केसांमध्ये आणि सगळीकडे लागतो. मग क्रीम पण खूप जास्त लावण्याची पण गरज लागत नाही, खूप क्रीम खूप जास्त प्रमाणात पण लावायची नाही केसांना. जेवढं पाहिजे तेवढीच ॲप्लिकेबल केली आणि तेवढ्या वेळात प्रमाणात ठेवली तर ती बरोबर केसांना लागते. खूप जास्त पण क्रीमचा वापर करू नका. ज्यांना काही ॲलर्जी आहे, काही सेन्सिटिव्ह स्किन आहे, तर त्यांनी थोडं सांभाळूनच ही क्रीम वापरा. कारण ही क्रीम वापरताना थोडीशी डोळ्यांची जळजळ होते पण त्याने काही साईड इफेक्ट होत नाही. ते तो कलर जेवढा स्ट्रॉंग असतो त्याच्यामुळे तसं वाटतं. तर हे बघा मी पूर्ण केसांना असा कलर लावून घेतला आहे आणि आता जो उरलेला एक्स्ट्रा कलर आहे तो असा केसांमध्ये मर्ज करते. आणि कलरचं एक बेस्ट पार्ट म्हणजे आपल्या म्हणजे मुलांना जरी याचा कलर लागला तरी त्याचा काहीच प्रॉब्लेम होत नाही. तसं ग्लव्स घातलेले हातात त्याच्यामुळे बघा मला कलर स्प्रेड करायला खूप इझी पडलं. तसं हे जे एक्स्ट्रा जो लागलेला आहे कलर, तर तुम्ही आधी वॅसलिन लावा किंवा अशा प्रकारे जे टिश्यू पेपर किंवा वाईप्स येतात तर त्याच्याने असं कलर पूर्ण पुसून घ्या. अशा प्रकारे अप्लाय केल्यानंतर हेअर कलर पूर्ण जवळपास 40 ते 45 मिनटं हा कलर ठेवायचा आपल्याला केसांवर. पण आपण लावता लावताच आपल्याला जवळपास 10 ते 15 मिनटं असेच निघून जातात, तर मग जास्त वेळ नाही ठेवायचा. 20-1 मिनटं जास्तीत जास्त, म्हणजे ते 10 मिनटं हे 20 मिनटं असं पकडून 30-35 मिनटं ठेवला तरी खूप इनफ आहे कलर. तर आता मी असा लावला आहे. आता थोड्या वेळाने नंतर वॉश करून मी तुम्हाला दाखवते. वॉश करताना पण कसा वॉश करायचा आहे कलर तो पण मी तुम्हाला दाखवते. तर भेटूया थोडा. त्यानंतर हेअर वॉश करताना असा डायरेक्ट थंड पाण्यामध्ये तुम्ही जेवढं म्हणजे केसं धुवाल ना थंड नॉर्मल पाण्यामध्ये तेवढे केसं खूप छान निघतील. आणि कलर असं थोडंसं पहिले पाणी घ्यायचं आणि असं पण शॅम्पू लावल्यावर कसे केसं पूर्ण मर्ज करतो तर तसे छान मिक्स करायचे. त्याच्यामुळे काय होतं कलर पूर्ण केसांना लागतो आणि केसांना खूप छान शाईन पण येते. तसं गरम पाणी अजिबात वापरू नका. ज्यांना नाही जमत त्यांनी थोडं कोमट पाणी वापरलं तरी चालेल, पण केसांना छान शाईन हवी असेल तर असं थंड पाणी वापरा जे नॉर्मल वॉटर असतं. त्यानंतर थोडासा शॅम्पू घेऊन केसांना असं वॉश करा, त्याच्यामुळे जो वास असतो जो कलरचा तो थोडा निघून जातो आणि एकदम केसांतला पूर्ण शॅम्पू पूर्णपणे निघून जाईल. अशा प्रकारेच केसं वॉश करा. तर अशा प्रकारे कलर केल्यावर बघा तुम्ही तुम्हाला स्वतःलाच फरक कळत असेल. केसांना नॅचरली शाईन पण खूप छान येते, केस अजिबात ड्राय होत नाहीत. आणि हे बघा कलर ग्रे हेअर्स पण बघा तुम्हाला अजिबात दिसणार नाहीत. खूप छान इफेक्टिव्ह कलर आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. पण ट्राय करताना मी जे जे प्रिकॉशन्स सांगितले आहेत ते प्रिकॉशन्स पण तुम्ही नक्की घ्या. म्हणजे कलर करताना ग्लव्स यूज करा,
परत जे तुम्ही वॅसलिन यूज करू शकता इथे लावण्यासाठी. आणि हे बघा, हे कलर केल्यानंतर केसांना तेल जवळपास 5 ते 6 दिवस केसांना अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आहे, कारण त्याच्यामध्ये जे असतात विटॅमिन्स प्रोटीन्स ते ऑलरेडी केसांना असे सॉफ्ट शायनी करतात, तर त्यामुळे तेलाचा वापर करायचा नाही आहे. आणि असं घरच्या घरी तुम्ही छान हेअर कलर करू शकता. तर आता आपल्याला असे हे ग्रे हेअर्स लपवायची गरज नाही आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कलर जवळपास 1.5 ते 2 महिने राहतो केसांना चांगला. समजा आपल्या तुमच्या केसांची हेअर ग्रोथ फटाफट होत असेल तर मग व्हाईट केस लवकर दिसतील, पण समजा हेअर ग्रोथ नॉर्मल असेल तर भरपूर दिवस हा केसांना कलर छान टिकतो. आणि तुम्ही कलर बघू शकता, असं म्हणजे कलर केल्यासारखं वाटतच नाही आहे, एकदम नॅचरल केसं वाटतात. फक्त आपण उन्हात गेलं ना तर थोडेसे असे ब्राऊनिश कलर केसं दिसतात, नाही तर एकदम नॅचरल आणि छान. आधी तुम्ही माझे केसं बघितले असेल कसे झाले होते, एकदम ड्राय, आणि आता बघा किती मस्त झालेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि मी केसांची काळजी असा एक माझा आधीचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्याच्यामध्ये केसांची घरच्या घरी कशाप्रकारे काळजी घेऊ शकता, काय काय गोष्टी आहेत की त्या तुम्ही केल्या पाहिजे केसांसाठी, तर तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आधीचा, तर तो इथे आय बटनमध्ये दिसेल, तर तो नक्की बघा. आणि केसां रिलेटेड तुम्हाला आणखीन काही क्वेरीज असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओ थोडासा लांब झाला आहे, पण कसं आहे व्हिडिओमध्ये म्हणजे इन्फॉर्मेशन जास्त आहे, आणि जर मी तुम्हाला जे पण सांगते त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही मिळाली, कुठलीही गोष्ट स्किप झाली, तर त्याचा वेगळा साईड इफेक्ट होऊ शकतो. तर म्हणून थोडासा व्हिडिओ लांब म्हणजे मोठा झाला आहे, पण केसांसाठी खूप छान आहे, नक्की ट्राय करा. आणि मला नक्की सांगा की व्हिडिओ कसा होता. ठीक आहे, तर मिळूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी नवीन छान घेऊन. तोपर्यंत बाय.